नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर नुकतीच खूप मोठी अपडेट हाती आलेली आहे तर ही अपडेट नेमकी काय आहे आणि कशाशी संबंधित आहे हे आता आपण बघणार आहोत तर बघा ही जी अपडेट आहे ही सात व आठ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एक्झामच्या बाबतीत आहे आणि शासनाचं जे परिपत्रक आहे हे नुकतंच आलेलं आहे तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आता आपण बघूया तर बघा मार्च दोन हजार एकवीसच्या जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचा संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार एकवीस व संदर्भ क्रमांक तीन येथील शासन शुद्धी पत्रक दिनांक बावीस सहा दोन हजार एकवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत त्यास अनुसरून परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी दिनांक पंधरा सहा दोन हजार एकवीस व दिनांक पंचवीस सहा दोन हजार एकवीसच्या पत्रा अन्न सूचना देण्यात आल्या आहेत तर पंधरा सहा दोन हजार एकवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार एकवीस या रोजी जे शासनाचं पत्र आलं तर यामध्ये असं सांगितलेलं होतं की ह्या ज्या एक्झाम आहेत तर ह्या सात व आठ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी होणार आहेत पण आता यामध्ये बदल झालेले आहेत तर हे बदल नेमके कशामुळे झाले हे आता आपण बघूया तर बघा सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा लाभ देण्याबाबत जो शासन निर्णय झाला होता तो झाला होता तेवीस बारा दोन हजार वीस रोजी ठीक आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पाच पाच दोन हजार एकवीस रोजी एक सुनावणी केली तर त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातील जो कायदा होता तो रद्द केला त्या तर त्यामुळे काय झालं सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रूपांतरित झाल्या ठीक आहे आणि यामुळे काय झालेलं आहे तर जी दोन हजार एकोणीस ची जाहिरात होती तर त्यामधील खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामध्ये बदल झाले तसेच जे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचे प्रमाण आहे हे काही कालावधीसाठी दहा टक्केवरून वीस टक्के केल्यामुळे व जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे अन्य कारणास्तव प्रवर्गनिहाय तसेच सम समांतर निहाय जागामध्ये बदल होत आहेत सदर बदलानुसार पदभरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे ठीक आहे तर हे जे सर्व बदल आहेत हे या पदभरती प्रक्रियेमध्ये करणे आवश्यक आहे तर यासाठी शासनाला थोडासा अधिक कालावधी पाहिजे तर यामुळे ही जी एक्झाम आहे ही समोर गेलेली आहे आणि आणखीन सुद्धा याला काही कारण आहेत बघा तर दिनांक चौदा सहा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयासोबतचे विवरणपत्र ब मधील वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद निहायक जाहीर प्रकटन दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस पासून मे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे डब्ल्यू 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 डॉट महा आर डी झेड पी डॉट कॉम या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन तसेच रिरजिस्ट्रेशन करणे शक्य होणार नाही आहे तर ते कधीपासून एक जुलै दोन हजार एकवीस पासून त्यामुळे सहा दोन हजार शासन च्या विवरणपत्र नमूद केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार परीक्षेची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही तर बघा ही जी सर्व वस्तुस्थिती आहे ही सर्व विचारात घेऊन दिनांक चौदा सहा दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयातील विवरणपत्र ब मध्ये नमूद केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदाकडून जाहीर प्रकटन तसेच दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गासाठी प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलल्यामुळे नव्याने वाढ झालेल्या जाहिरात प्रसिद्ध करणे वेळापत्रकानुसार शक्य नसल्याने याबाबतची कारवाई पुढे ढकलण्यात येत आहे म्हणजे ही जी एक्झाम आहे ही या सर्व कारणास्तव पुढे जात आहे तसेच शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र ब मधील नमूद परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून सुधारित वेळापत्रक शासन स्तरावरून लवकरच कळवण्यात येईल तर जे नवीन वेळापत्रक आहे हे लवकरच शासनाद्वारे कळवण्यात येईल तर हे जे परिपत्रक आहे हे तुम्हाला बघा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्तरावर मिळून जाईल तर मला इथे सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे सा की आ, ही जी एक्झाम समोर गेलेली आहे तर यामुळे तुम्ही कोणीही तुमचा अभ्यास थांबवू नका किंवा अभ्यासामध्ये हलगर्जी करू नका तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा कारण की एक्झामचं वेळापत्रक हे कधी पण येऊ शकते तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही तर ना ना त्यामुळे जी तुम्हाला वेळ भेटलेली आहे तर त्याचं सोनं करा आणि त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जितका जास्त अभ्यास करता येईल तेवढा जास्त अभ्यास करा आणि या बाबतीत जर काही नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनल तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा कळवेल ठीक आहे तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये